हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। सो आत्ता चाललो आहे ॲज युजुअल परत कॉलेजला। सो आज आहे कॉलेजला, टीचरने सांगितलं होतं 3 दिवसाआधी की तुमची सरप्राईज टेस्ट होणार आहे, एक चॅप्टर होता फर्स्ट चॅप्टर। सो माझा तर काही अभ्यास झाला नाही फार, सो आता बसमध्ये जाता जाता पटकन अभ्यास करून घेईल, थोडंसं रीड करून घेईल जेणेकरून टेस्टला मला मदत होईल। आता काळी येते 1 मिनटं, सो त्याच्याने मला मदत होईल। सो पटकनपैकी मग बसमध्येच अभ्यास करून घेईल, त्याचा काही विषय नाही। आणि बस सांगाय, मी पहिले तर घाबरत होतो, माझं चालू होतं हाने की जाऊ का नको, पण सांगायचं तात्पर्य एवढाच की जर आपण त्या गोष्टीमध्ये घाबरत गेलो, समज काही जणं तर इंटरव्ह्यूला इंग्लिश बोलतील, इंग्लिशमध्ये बोलावं लागेल याकरिता इंटरव्ह्यूला जाती नाही, लाखोंचे पॅकेज सोडून देतात। सो आपण घाबरलं नाही पाहिजे, आपण शिवरायांच्या मावळे, आपल्यात शिव विचार आहे। सो आपण जाऊया, लढूया। काय बरोबर सर, टीचर ॲबसेंट असू शकते, त्यानंतर टेस्टही घेणार नाही, जे काय असेल ते पॉसिबिलिटीज आहे की एखाद्या वेळेस नाही होऊ शकत टेस्ट। सो त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही कधी पण, फक्त जायचं मस्तपैकी आपण, कारण झालं तर ठीक, नाही झालं तर नाही, अतिउत्तम आपल्यासाठी। सो बस, आणि आज डिबेटचं पण एक कॉम्पिटिशन, म्हणजे मागचं थोडं राहिलं होतं शनिवारचं, सो तुम्हाला ते दाखवल आणि मस्तपैकी आज मी मुद्दे मांडलेले, सो निघूया चला 7 वाजले। काय जे कुत्रं आहे ना, फोनवर पण भुकते, आता माझ्यावर भुकल पाहिजे का? वाचलो काय माहिती त्याला काय झालं, असं जे दिसलं त्याच्यावर भुकतंय, त्याचं काही झालं असेल, जाऊन द्या। चाललो आता बस स्टॉपवर बसा। सो गाईज आत्ता उतरलो इथं बळीमंदिराजवळ, सो कॉलेजला चाललोय, बघूया थोडासा फार अभ्यास झाला आहे आज माझ्या टेस्टविषयी। सो जसं काय असेल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, आणि आज डिबेट पण आहे, सो ते पण दाखवायचा प्रयत्न करतो, जसं काय तसं बघूया आजचा दिवस कसं उजळतो। गाईज इथं लिहिले लिफ्ट वापरणं फक्त शिक्षकांसाठी आणि जे अपंग आहे त्यांच्यासाठी। सो हे चालले माझे मित्र, येऊ का नको टीचर का? टीचर काय नाही झाला, जो होगा देखा जायगा, चलते बट ही फर्स्ट फ्लोअरला आहे पहिले। अरे फर्स्ट फ्लोअरला मला जायचं होतं टॉयलेटला, मस्त दिसतंय ना इकडे बघ ना। फोन लाव ना सरांना, सर म्हणा ते लिफ्ट अटकली, असं नको व्हायला काहीच, पटकन कोण नाही ना, कसे लपून लपून पाहते कोणी नाही का? सो मिशन पास रिस्पेक्टेड। सो गाईज टाईम तर झाला आहे क्लासचा, पण अजून कोणी टीचर नाही आले, तुम्ही पाहू शकता असा काही क्लास आहे आमचा। पोरं बघा स्नॅपच्या नादात काय काय लिफ्ट थांबवत आहे, तेव्हा ए नको रे, ए नको ना, पाय बी जाईल, रिसेस झाली। ए नका रे, गाईज कॉलेज तर आमचं सुटलं आहे, बघूया आता आमचे फ्रेंड्स पण येतील बी सी एसचे, लग आकार चालू झालं, चला आवाज तुम्हाला क्लिअर नसेल। गाईज आमचं कॉलेज तर सुटलं आहे, पण मग काहीतरी कोणतं तरी तरी लेक्चर आहे, तर बघूया आता काय लेक्चर आहे, तर बोर तर चालू होतं कारण 11 वाजले, सो बघूया जसं काय असेल, चला मग। सो गाईज इकडं आहे आमचं दुसरं सेक्शन, आमचं कॉलेजचं ते, पण हे हां ॲग्रिकल्चरचं कॉलेज आहे, तुम्ही बघू शकता इथे कशा प्रकारचे अँटिक पीस ठेवलेले, सायकल ठेवलेली, एकदम क्रिएटिव्ह दिसत आहे, कलर दिले वाटतं पडले असले हात नाही। सो हे बघा तुम्ही बघू शकता कशी सायकल आहे,
सेल्फी बूथ येतो ॲक्च्युली, काय माहीत असेल काही. सो चल जाऊया, बघूया कसं आहे कॉलेज, काय कार्यक्रम ठेवलं आहे बीबीएवाल्यांसाठी ॲग्रीच्या कॉलेजमध्ये, जे काय ते बघूया. शूट करायला जमलं तर दाखवतो, नाही तर मग कार्यक्रम झाला तुम्हाला भेटतो. ओके फ्रेंड्स, मी नंतर नोटीस केलं या ट्रॅक्टरला एकच व्हील आहे बघा तुम्ही. नाही सॉरी, दोन आहे पण ते पण एवढे लहान आहे, त्या बाजूने पण आहे पण ते किती लहान आहे बघा. एकच मिनटं काहीच, एक साईडला एवढं मोठं आहे आणि एक साईडला एवढं लहान, मिरेकल. सो फ्रेंड्स, ज्या टेस्टच्या धाकाने मी कॉलेजला जायला घाबरत होतो आणि त्याच दिवशी मला भाषण करायची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं, ते सर्व तुम्हाला तो व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेलच आणि त्याची एक झलक तुम्हाला दाखवतो. तर कशी वाटती कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम पूर्ण कॉलेज गाजून टाकलं. सो गाईज, त्याच्यात मी असं बोललो होतं झिजून गेले तरी चालत पण गंजून जाऊ नका. आत्ता हा जो व्हिडिओ शूट करतोय मी तो पण आत्ता 1:30 वाजलाय. सो याला पण तुम्ही म्हणू शकता झिजतोय मी काही गोष्टी मिळवण्यासाठी. पूर्ण संपूर्ण भाषण हे नेक्स्ट पार्टमध्ये आहे. सो नेक्स्ट पार्ट नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा आणि कसं वाटलं आमचं कॉलेज, कॉलेजचे फ्रेंड्स, कॉलेजची मस्ती सर्व सांगा मला कमेंट्समध्ये. तुम्हाला कसं वाटतं म्हणजे कळून द्या मला, की नुसतं मीच दरवेळेस सांगतो की माझं फिलिंग्स कसं सांगतो, तर माझ्या फिलिंग्स तुम्हाला कशा वाटतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. फ्रेंड्स आपलंच आहे, तुम्ही बिनदास तुम्ही कमेंट करू शकता, काहीच त्याला प्रॉब्लेम नाही. सो आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन असाल त्यांनी तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असे जबरदस्त ब्लॉग मी नेहमी आणत राहील. सो सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.